अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित माझी आई माझं महाविद्यालय अंतर्गत जागर स्त्री शक्तीचा हा महिला आणि युवतींचा संवाद मिळावा आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्याला महिला आणि युवतींची प्रचंड अशी उपस्थिती लाभली होती। खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या प्रसंगी महिलांना अनमोल असे मार्गदर्शन करत त्यांच्याशी मुक्त संवाद साधला। याबरोबरच त्यांनी मोदी सरकारचा सुद्धा खरपूस समाचार घेतला। या मेळाव्याचे आयोजक सरोजिनीताई संजय गरुड आणि प्रमिलाताई राघव पाटील यांच्या वतीने या प्रसंगी खासदार सुप्रियाताई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या मेळाव्याला जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत आज महिला युवक आणि युवती मेळा आयोजित केलेला आहे आणि या संस्थेचे आपले संजूभाऊ गरुड यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आलेला आहे। मला थोडंसं गप्पातनं असं कळालं की 1944 या संस्थेचं छोटंसं रोपटं बापूसाहेब गजानन गरुड यांनी त्या काळामध्ये लावलं आणि आज आपण या संस्थेमध्ये सर्वजण शिक्षण घेत आहात ही मोठी भूषणप्रद बाब आहे। कारण आपण पाहतो की आज त्या काळामध्ये स्वातंत्र्य काळाच्या आधी ज्यांनी असा विचार केला की आपण एक संस्था या गावामध्ये आणायची आणि याच्यातनं गरीब विद्यार्थ्यांना असेल युवतींना मुलांना मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळू शकेल असं त्यांनी त्या काळाचा विचार केला होता। म्हणजे किती दूरदृष्टी असलेले नेते होते हे आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे। नाही तर तुमच्याच तालुक्यातले आता आमच्या भाषणात आमच्या महिलांनी सांगितले तुमच्याच तालुक्यातले तुमचे आमदार काय सांगतात की दारूच्या बाटलीला महिलांचे नावं द्या। पहा तुम्ही त्या काळातले आमचे पक्षाचे हे नेते असे सांगतात की शिक्षण संस्था म्हणून डॉक्टर इंजिनियर वकील झाले पाहिजे आणि यांचे मात्र विचार असे होते की महिला दारूच्या बाटलीवर महिलांचे नावं द्या। खरोखर तुम्हाला एक बुद्धीला पट्ट का? आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला वाटतं इथं प्रात्यक्षिक करून दाखवले की नेते लोक येतात पैसे वाटप करतात। मला तर याच्यात एकच सांगायचं बयाच आहे की आपले यांचं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पाऊस नाही तुम्हाला गाव मात चाल राह ना जामनेर मा सर्व पैसा असणं मे सर्व ते नाशिकता येईल पैसा आहे त्या कोणता कुंभमेळा ना आणि व्ही एम मशीनच्या जोरावर निवडणुका जिंकून आणि गिरीश भाऊ फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात एखादी म्हणजे जामनेरमध्ये सुद्धा सत्ता येऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि ते कशाच्या जोरावर बोलतात तर व्ही एम मशीनच्या जोरावर। कारण मी गेल्या 2007 या तालुक्यात येते तेव्हापासून पाहते मी की हा तालुका राष्ट्रवादीचा विचाराचा असलेला आणि नेमकं मतपेटींमध्ये हा जातो कुठं आता खरी मेक आम्हाला याच्यातनं कळाली आहे की खरी मेक आहे व्ही एम मशीनची। कारण ज्यावेळेस जामनेरला नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस पण असंच सांगितलं की राष्ट्रवादीचं एकही सीट येणार नाही खरंच एकही सीट आलं नाही आणि त्यानंतर आमच्या जळगावला पण निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीला मी स्वतः उमेदवार होती आणि जामनेरचे लोक आम्हाला खूप जीव तोडून सांगायचे की बा आमच्याकडे ना व्ही एम मशीन घोटाळा झाला। त्यावेळेस आम्हाला फारसं खरं वाटत नव्हतं की कशाला असेल बा पण ज्यावेळेस आम्ही स्वतः निवडणुका लढवल्या ज्यावेळेस आम्हाला स्वतःला अनुभव आला की आम्ही एवढं कष्ट केले सगळे लोक आमच्यासोबत होते आणि नेमकं हे जातं कुठं म्हणून त्यानंतर आता कळलं की बाऊंमध्ये फार आहे म्हणजे त्यांनी आलेला पैसा कसा वापर करायचा आणि इथले जे युवकांनी आता प्रात्यक्षिक करून दाखवायचंय मला युवकांना युतींना एकच म्हणायचं आहे की तुम्ही बोलतात पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चांगला विचाराचा पक्ष आहे। आदरणीय पवारसाहेब यांनी 50% आरक्षण आम्हा महिलांना दिलं आणि त्यामधून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यातून आपण महिलांना प्रतिनिधित्व दिलं म्हणून आज आम्हाला मान सन्मान या पक्षातून मिळत आहे। आज आपण पाहतो आमच्या बऱ्याच महिला वेगवेगळ्या पदावर काम करतात आणि वेगवेगळे पदं भूषवतात आणि त्यानंतर आज आमची व्यासपीठावरचा जो मान दिला गेला तो आमच्या आदरणीय पवारसाहेबांमुळं आमच्या सुप्रियाताई सुळे या महिलांचं नेतृत्व
करतायत। गेल्या 4 दिवसापासून त्यांनी जिल्ह्याचा दौरा सुरू केला। प्रत्येक दौऱ्याला गेल्यानंतर या इकडच्या मेळाव्यापेक्षा तो मेळावा मोठा, त्यामुळे मेळाव्यापेक्षा अमळनेरचा मेळावा मोठा, जळगावचा मेळावा मोठा, इतकी पब्लिक आपल्या मागं असल्यानंतर मला असं वाटतं हे खरोखर आज गरुड भाऊच्या याला आलेले सर्व महिला भगिनींनी याच्यावर असा अंदाज येतो की आपण सर्व भावनावर प्रेम करणारे आहात आणि येणाऱ्या आता या निवडणुकांची चौल कुठंतरी लागलेली आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण ज्यांना निवडून दिलं, ज्यांनी निवडून दिल्यानंतर नुसते आश्वासन दिले, यांनी कुठलंही काम आपल्या महिला भगिनींसाठी केलं नाही, उलट आपल्याला यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वागणुके दिल्या, महिलांना काही बोलायचं, युतींना पळून न्यायचं, यांचे असे धंदे। आणि जर यांनी आता भविष्यात आपण जर परत ही चूक केली आणि परत यांना आपण निवडून देण्याचा जर समजा प्रयत्न केला तर मी सांगेल की हे घरात घुसून सुद्धा आपल्या मुलींना घेऊन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझ्या आया बहिणींना आणि माझ्या भगिनींना एकच विनंती आहे, येणारं निवडणुकी थोड्या तेल घालून आपल्याला मतदान करायचं आहे, कारण चांगल्या विचाराचं सरकार आलं, चांगल्या प्रगती करणारं सरकार आलं, आपल्याबद्दल चांगला विचार करत असेल अशाच पक्षाला आपण निवडून दिलं पाहिजे। कारण मागच्या वेळेस गेल्या आघाडी सरकारमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक चांगले चांगले निर्णय घेतले, महिलांच्या बाबतीत असेल, बचत गटांच्या बाबतीत असेल, आणि या बचत गटाच्या 4% व्याजदर मिळाले पाहिजे या म्हणून सुप्रियाताईंनी मोठे हातामध्ये संघटना घेतली होती आणि त्या अनुसाराने महिलांना बचत गटातनं पण काम करायला मिळालं। आणि ज्यावेळेस आम्ही जामनेर तालुक्यात वाकडी या गावात गेलेलो होतो, त्या वाकडी गावाचा परिसर जेव्हा पाहिला तिथं त्या मुलांना मारलं गेलं होतं, त्यावेळेस आमचा इथं दौरा झाला होता, त्यावेळेस आम्ही पाहिलं आजूबाजूच्या गावांच्या प्रचंड अशा समस्या होत्या। कोणी म्हणत होतं आमचं घरकुल नाही, कोणी म्हणतं आम्हाला शेतीला जायला बांध नाही, आमचे पैसे खाल्ले जातात, आमच्या तहसीलला काम होत नाही, तुम्ही ह्या पक्षाचे म्हणून त्या पक्षाचे म्हणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी जावलले जातं। आणि सरकारने आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल, कुठेही त्यांनी कामं केलेली नाही आहेत। शेतकऱ्यांना कर्ज देणार म्हणून कर्जाचं त्यांनी कुठेही आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाही आहेत। आणि एवढं सहन करून सुद्धा तुम्ही कसं काय लोकांना यांना निवडून देतात याचं आम्हाला कुठंतरी दुःख वाटतं। आणि म्हणून माझ्या माया बहिणीनं गेल्या 5 वर्षामध्ये जो आपल्याला त्रास भोगावा लागतोय तो जास्त करून महिलांना भोगावा लागतो। आणि मी मला असं वाटतं जामनेरची फारशी परिस्थिती आजूबाजूच्या खेड्यांची फारशी चांगली नाही आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, फक्त निवडणुका आल्या की पैसे खाय पैसे वाटायचे आणि निवडणुका जिंकायचे, यांना लोकांची काही घेणं देणं नाही आहे, लोकांची प्रश्नांची काही घेणं देणं नाही आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या संजूदादा गरुड या मतदारसंघातून निवडून उभं राहणार आहेत। म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की तुम्ही जेवढी गर्दी इथं आहे 50% आरक्षण आमच्या पवार साहेबांनी दिलं, ते 50% मतदानसुद्धा आपल्याला मतपेटीतनं झालं पाहिजे। आदरणीय सुप्रियाताई या गेल्या अनेक दिवसापासून राज्याचा दौरा करत आहे आणि भूषण अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली, कारण सरकार जर चांगलं बसलं तर चांगले चांगले निर्णय होतात। आमच्या काळामध्ये कायम आमच्या आजी दादा असतील, आराराबा असतील, स्वर्गीय आराराबा यांनी मुलींना पोलीस भरतीमध्ये यांची भरती झाली पाहिजे आणि सर्वात गरिबाचा मुलगा याच्यात या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आला पाहिजे। नाही तर आपण पूर्वी बघायचो की पोलीस भरती जर असली तर किती पैसे लागतील, कोणी 2 लाख कोणी 4 लाख, पण आराराबाने इतकं कडक काढलेलं होतं की कुठलाही 1 रुपया कुणाला द्यायचा नाही, मुलांची विद्यार्थ्यांची म्हणजे मुलांची त्याच्यामध्ये भरती झाली पाहिजे आणि असे अनेक गरीब कुटुंबातले लोक नोकरीला लागले। म्हणून आपल्याला आराराबांचे कुठेही आपल्याला उपकार विसरता येणार नाही। म्हणून युवकांना मला सांगायचं आहे आता तुम्ही जे पट्टे नाट्य दाखवले की दारू पितात पैसे देतात याला कोण जबाबदार आहेत, तुम्ही आपणच आहेत ना। नवीन पिढी म्हणजे मुलं आणि विद्यार्थिनी आपल्या या समाजाचा पाया असतो आणि हा पाया जर मजबूत झाला, चांगला विचारांचा पाया मजबूत झाला, शिक्षणातनं आपण आपले डेव्हलप केलं आपले विचार, तर मला असं वाटतं येणारा काळ कितीही कुठल्या पक्षाचे असो ते जर चुकीची कामं करत असतील तर त्यांना अजिबात निवडून देऊ नका, एवढंच मी तुम्हाला सांगेल। इथंच थांबते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। माननीय सुजाता उघडे, युती शहर अध्यक्ष जामनेर। माननीय सुजाताबाई, आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात ताई म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि आम्ही या देशातील युवकांपेक्षा कमी नाही अशी स्त्रियांची वेगळी निर्माण करून देणाऱ्या
तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या सुप्रियाताई सुडे यांचे मी जामने कला विज्ञान महाविद्यालयातर्फे तसेच जामने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही इथे सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले म्हणून मी तुमचे आभारी आहे. आपल्या सर्व क्षेत्रातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे जनता, जनता या सरकारला त्रासली आहे. मला मी एवढी मोठी नाही की तुम्हाला सांगेल, पण हे सांगून देण्याची गरज पुन्हा पुन्हा भासत आहे. अहो खरंच अच्छे दिन आले आहेत का? खरंच पेट्रोलचे भाव कमी झाले हो, शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट हमी भाव मिळाला, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. नाही नाही मुळीच नाही. अहो मी सुद्धा एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला माहिती आहे जेव्हा त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही तेव्हा त्यांच्या मुलांच्या गरजा फक्त पैशाअभावी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सांगते मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे, पण मी लोकशाही प्रधान देशात राहते आणि एका शेतकऱ्याची मुलगी आहे. म्हणून सांगते आता नाही सहन होणार. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करा आणि आपला सरकार आणा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. श्री रवींद्र भया पाटील, महिलांचे अध्यक्ष कल्पनाताई पाटील, महानगरचे अध्यक्ष श्री रामदेव व उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि जामनेरकरचे नागरिक आणि मतदार बंधू देऊ. माझं नाव सोपान भाऊराव पाटील. मी तुम्ही माझ्या नावाचं ऐकलंच असेल. तुमच्या गावातून जे मंत्री झालेले आहे गिरीश महाजन आणि तुम्ही यांना ज्या चार चार वेळेस निवडून नेले, माझी एक काही चूक नसताना आमच्या तालुक्यात जवळजवळ चार वेळा पाच वेळा नुकसान झालं. नुकसानाची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन आले तर मी आमच्या तालुक्यात याच्या अगोदरही दोन वर्षात बऱ्याचदा नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाचे पंचनामे झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्याचे सुदैव आणि दुर्दैव असं आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्याचकडे मदत पुनर्वसन खातं आहे आणि त्यांच्याचकडे कृषी खातंसुद्धा आलेलं आहे आणि मदत पुनर्वसन आणि कृषी अशी तिघं खात्यांची जबाबदारी असल्यावर त्यांनी या भागाचा दुष्काळी दौरा करण्याची त्यांची गरज होती. अच्छा नाही दुष्काळी दौरा केला परंतु नुकसान जे आतापर्यंत झालेलं आहे ते दिलेलं नाही त्याचे ता विचारण्यासाठी मी गिरीश महाजन पाहणी दौऱ्यात आले असता त्या दौऱ्यातही आमचे राष्ट्रवादीचे लोक सामील होते आणि त्या लोकांमध्ये मी गिरीश महाजनना एकच प्रश्न विचारला की भाऊ तुम्ही आले पण या जिल्ह्याचे पालकमंत्री का नाही आले. तर पालकमंत्री ना का नाही आले एवढंच विचारताना श्री गिरीश महाजन भाऊंना काय राग आला आणि काय नाही ते माझ्यावर एवढ्या जोरात खावडले आणि म्हणे तुम्ही कोण आणि तुम्हाला कोण मला विचारू नका आणि पालकमंत्र्याकडे जा आणि चार चार पाच पाच वेळा माझ्या छातीला धक्के लावून मला दौऱ्यातून बाहेर काढलं. तुम्ही या माणसाला अशा पोरकट माणसाला ना अशा वचकट माणसाला तुम्ही मी आज त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे आणि मंत्री महोदय त्यांनी कसं वागलं पाहिजे. आज मी त्यांचा मान सन्मान ठेवला त्याच जागी जर मी एक संताप व्यक्त केला असताना काही बरं वाईट केलं असतं तर मंत्री महोदयाचा अपमान झाला नसता का? पण मी त्यांना इज्जत दिली आणि मानसन्मानानं त्या चार वाजेची घटना होती तरीसुद्धा ते दौरा अपूर्ण सोडून जाणार होते पण मी कोणताही राग न दाखवता त्या दौऱ्यात सामील राहिलो आणि माझ्या भागातल्या पूर्ण शेतकऱ्यांना न्याय दिळवून जाण्यासाठी आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत त्या दिवशी दौरा पूर्ण करायला लावला. असं या महाजनांमध्ये काय तुम्हाला दिसलं या गावच्या लोकांमध्ये की तुम्ही वारंवार त्यांना निवडून देताय? कशासाठी निवडून देताय? मला तर यांच्यामध्ये कोणतेच गुण दिसत नाही आणि कोणतेच गट दिसत नाही. हे तर एकदम म्हणजे वचकट आणि पोरकट स्वभावाचे मंत्री वाटताय यांना. आता यांचं परवाचं वक्तव्य जर पाहिलं तर यांनी म्हणता की बाबा जिल्ह्यात एकही आमदार येणार नाही, खासदार येणार नाही आणि शिवसेनेचे तिघे येणार नाही, राष्ट्रवादीचे येणार नाही. मी त्यांना या माध्यमातून विचारू शकतो की तुम्ही तुमच्या पक्षाचे असे कोणतेही नायक मंत्री या जिल्ह्याचे नाही. तुमच्या खात्याचे अनेक प्रश्न आहेत. तुमच्या खात्यात सुदैवाने फार मोठं खातं आपल्या जिल्ह्याला मिळालं होतं आणि आपल्या जिल्ह्याला मिळून ठेवण्या सिंचनाचे अनेक प्रकल्प म्हणजे पेंडिंग आहे. त्या प्रकल्पांवर यांनी कोणताही निधी दिलेला नाही आणि संपूर्ण प्रकल्प जसे आहे तशाच परिस्थिती आपण आमच्या हातून धरण्याचा गाड
एवढं आहे की ते धरण तिथं आता 50% वर पाणी साधा नसतो, गाळ असं आहे, तर यांना एवढे प्रश्न करत मी का निघाल करत एवढी विनंती इच्छित करतो की तुम्ही पहिल्यांदा आपल्या खात्याला मिळाल्या बाकीच्या खात्यांमध्ये, कारण मुख्यमंत्र्यांच्या दलालींमध्ये नंतर मिळत्या, कारण मी निष्क्रिय म्हणत मी निष्क्रिय त्यांना नितीन गडकरीने म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांना दिलेला निधी त्यांनी कोणताही खर्च निधी खर्च केला नाही, विचार मांडणारा माणूस शेतकरी संघटना लोकांना होतच राहता या गोष्टी, पण माझ्या वयाच्या हिशोबाने त्यांनी कोणताही विचार न केल्यामुळे मला जामनेरकरांकडे एकच मागणं आहे की तुम्ही या गोष्टीचा त्यांना थोडस काही अद्दल घडवाल एवढीच मी या ठिकाणी तुमच्याकडे अपेक्षा करतो व इथं थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवाद. गर्दीच्या वाटेने जाऊयासाठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशा देऊन घुमला राष्ट्रवादी पुन्हा. गर्दीच्या वाटेने जाऊयासाठी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. जिनके रिश्ते में ये मुकाम आता है, खुश नसीब होते हैं वो लोग जिनका कचरा कचरा देश के काम आता है. अच्छा, राजमाता मां साहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कवयित्री वहिनाबाई चौधरी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते, मान्य ताईसाहेब खासदार सुप्रिया ताईकुळे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आपण पुन्हा एकदा तायांचा गजर या ठिकाणी करूया. ताई पाटील, मान्य श्री ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, माननीय कुमारी कल्पिताताई पाटील, तदनंतर मान्य ललित बागुल, मान्य विलासभाऊ साहेब पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी योग अध्यक्ष योगेशजी देसले, डॉक्टर नितीन पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेन, माननीय अरविंदजी मनपरे, माननीय निलेश बोदोडे सोशल मीडिया प्रमुख, माननीय सोपान भरत, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वासुदेव रमेश पाटील सरांना विनंती करते की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी थोडक्यात करावं. अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवक आणि युवतींचा संवाद आदरणीय सुप्रिया ताईं बरोबर या ठिकाणी होणार आहे. या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सुप्रिया ताईं आमच्या संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड आणि त्यांची एवढीच अपेक्षा होती की मी त्यांच्या वतीने सरकार दरबारी एक प्रश्न मांडावा जो अतिशय गंभीर आहे की GST सगळं काम हे इंटरनेटवर आहे आणि या ग्रामीण भागात इंटरनेट चालतच नाही आणि चाललं ते लोड केला तर कधी कधी ऑनलाईन होत नाही म्हणून उशीर होतो की त्यांना त्याला फी भरावी लागते आणि ती रिफंडही होत नाही. म्हणजे त्यांची कुठलीही चूक नसताना वेळेवर टॅक्स भरकर त्यांना भरायचा आहे, तरी तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यावर हा अन्याय होतो आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. तेवढंच नाही, बाकीचे अनेक घटक आहेत जे GST खरा मेन सोल काय की वन टॅक्स वन नेशन, एकच फ्लॅट GST असला पाहिजे. कोणाला 18%, कोणाला 22%, कोणाला 16%, कोणाला 15%, काय म्हणजे 5 काही केलं आहे, 5, 12, 18 असे वेगवेगळे ब्रॅकेट्स केलेले आहेत त्यांनी. की त्यांचं म्हणणं आहे की जो कष्ट करणारा शेतकरी आहे त्याला 18 कसं टाकता तुम्ही? टॅक्स भरायला कुणाचाही विरोध नाही, ना व्यापाऱ्यांचा, ना शेतकऱ्यांचा, ग्राहकांचा. त्यांचं म्हणणं आहे ते परवडण्यासारखा टॅक्स असावा आणि तो सोपा असावा. थँक्यू. युवक आणि युवती यांच्याशी संवाद हा झालाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या 2020
सगळ्यात तरुण आणि एक सामायिक सरासरी वय जे असेल तर भारतातल्या युवक आणि युवती तर 25 असेल आणि इतर देशांमध्ये हेच वय जर आपण साधारणतः सरासरी काढली तर 35, 38, 42 पर्यंत या युवा वर्गाचं वय गेलेलं असेल. ताईंनी या ठिकाणी हा संवाद साधताना आम्हाला अभिमान वाटतो की आजचा हा तरुण वर्ग हा युवा संवाद ज्यावेळेस ताई म्हणतात तर युवा जर हा शब्द आपण बघितला त्याचं उलटं केलं तर वायू होतो आणि हा वायू जर भरकटला तर हा वायू सर्व नेस्तनाबूत करतो. परंतु आदरणीय सुप्रियाताई हा जो युवा आहे या युवामध्ये प्राणवायू भरण्याचं काम या माध्यमातनं गेल्या 2 वर्षापासून या जागर युवा संवादात करीत आहेत. ताई आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं मी एवढंच सांगेन की ग्रामीण भागातला विद्यार्थी असून 70% विद्यार्थी हे प्रायव्हेट व्हेकल आणि पायपाई या महाविद्यालयात येतात. आदरणीय संजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस हे विविध उपक्रम राबवत आहेत, माझी आई माझं महाविद्यालय, आज ज्या माता आलेल्या आहेत महाविद्यालयात त्यांचा जो आनंद आणि हुरूप आहे याच्यात आम्हाला समाधान आहे. आदरणीय संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली हे वटवृक्ष, ही शाळा, हे महाविद्यालय, ही संस्था, ही समाजाची तीर्थक्षेत्र व्हावी एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो. पण स्वागताकडे वळूया. एकेकाळी वडील मुख्यमंत्री असतानाही बसने महाविद्यालयात जाणाऱ्या, राजकारणासोबतच समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या, दिल्लीतील भारतीय संसदेत नेहमी सर्वात आधी प्रवेश करून सर्वात शेवटी बाहेर निघणाऱ्या, संसदेत 98% हजेरी देऊन जनसामान्यांचे प्रश्न ठासून मांडणाऱ्या आणि आम्हा सर्व महिलांच्या रोल मॉडेल असणाऱ्या आदर्श महिला राजकारणी माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय सौ सरोजिनीताई संजयराव गरुड सदस्य. आपण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे फोन पुष्पगुच्छ देऊन ताई स्वागत घेणार नाहीयेत, पण दुष्काळातून तरण्यासाठी कल्पतरू देऊन, एक बालतरू देऊन आणि महाविद्यालयाचं माते देऊन आपण ताईंचं स्वागत या ठिकाणी करत आहे. सरोजनी ताई गरुड आणि माननीय सौ प्रमिलाताई पाटील सदस्य जिल्हा परिषद जळगाव या दोघांनाही मी विनंती करते की ताई साहेबांचं स्वागत आपण एक बालतरू देऊन, एक स्मृतिचिन्ह देऊ आणि क्रांती पर स्वीकार या ठिकाणी केला. यानंतर माझी आई माझं महाविद्यालय आणि जागर स्त्री शक्तीचा या संयुक्त कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आपल्या नेत्या, कर्तव्यदक्ष खासदार की ज्यांचा संसदेमध्ये नेहमी ग्रामीण भागातल्या रंदलेल्या गांधलेल्या घटकांसंबंधातले जे आडलेले नडलेले प्रश्न आहेत ते विचारताना, त्यांची सोडवणूक करून घेताना, त्यांचा संसदेमध्ये बुलंद आवाज आपण ऐकतो, पवार साहेबांच्या कन्या आपल्या नेत्या आदरणीय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या शेंदुर्णी नगरीत प्रतिपंढरपूरमध्ये हार्दिक असं स्वागत टाळ्यांच्या गजरांमध्ये करावं अशी सगळ्या आलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी युवती तरुण वर्ग मित्र कंपनी या सगळ्यांना विनंती करतो. मित्र हो, सर्व सन्माननीय व्यासपीठ जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र भैया, त्यांचे सारे जिल्ह्याचे फ्रंटलचे अध्यक्ष, तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेतेगण, सहकारी मित्र, तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, एक उत्साहित आणि प्रेरणा देण्यासाठी आज सुप्रियाताई सुळे आपल्यामध्ये आलेले आहेत. आपले योगायोग इतके चांगले आहेत
की 1997 मध्ये ज्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम तुमच्या आमच्या साक्षीने आज होतोय, याच ठिकाणी 21 वर्षाच्या आधी 1997 मध्ये आदरणीय या देशाचे नेते आपल्या सगळ्यांचं नेतृत्व जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते असताना बापूकाकांच्या पुतळ्याचं अनावरण आणि या संस्थेचा सुवर्ण महोत्सव त्यांच्या हस्ते आपण केलेला होता आणि आज आपलं सगळ्यांचं सुदैव नशीब की त्या ठिकाणी 21 वर्षानंतर पवार कुटुंबियातल्या त्यांच्या कन्या ज्या महाराष्ट्रभर ग्रामीण भागामध्ये रंगलेल्या गांजलेल्या माता भगिनी युवती युवक यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी यांच्या आडी अडचणी समजून घेण्यासाठी रात्रंदिवस पायाला भिंगडी बांधून फिरत आहेत आणि संसदेमध्ये ते प्रश्न मग वकील असतील, वकिलांचे रोज कायद्यामध्ये होणारे बदल असतील, व्यापारी असतील, व्यापाऱ्यांसाठी होणारे कडक कायदे असतील, GST असेल, शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न असतील, शेतमजुरांसाठीचे असतील, सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठीचे असतील, महिलांच्या अनेक समस्या आहेत, या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम संसदेमध्ये ग्रामीण भागातला टच ठेवून ग्रामीण भागामध्ये जाऊन समस्या समजावून घेऊन त्याचं निराकरण करण्याचं काम संसदेमध्ये करतायत। अशा आदरणीय नेत्यांना सांगू इच्छितो की हा जलसंपदा मंत्री महोदयांचा मतदारसंघ आहे ताई, गिरीश भाऊ महाजन हे जलसंपदा नावाला आहेत पण आता हे साक्षात जलसंपदा मंत्री झालेले, खरं आहे का खोटं आहे? आणि यांचं मतदारसंघाकडे लक्ष नाही, रात्री डोंबिवलीमध्ये गरबा खेळत होते आणि ते आमच्या मायमावल्या रात्रंदिवस हांडेरी पाणी ग्रामीण भागातून विहिरीतून शेतातून आणताना दिसतायत। ही शोकांती काय, जलसंपदा मंत्री असताना 1 इंच जमीन वलिता खाली आणू शकले नाही, 1 हेक्टर जमीन वलित करू शकले नाही, परंतु स्टंट महाआरोग्य शिबिर कुठे पिपड्याटी घरा की बंदूक घेऊन तयार स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी करण्यामध्ये आमच्या मंत्री महोदय मजबूत आहेत। तुमच्या जामनेर आपल्या जामनेर तालुक्याचे सुखदुःख यांना माहीत असताना सुद्धा 4-4.5 वर्षाच्या मंत्री महोदयाच्या काळामध्ये हे काहीच करू शकले नाही, फार मोठी शोकांतिका या मतदारसंघाची झालेली आहे। आणि म्हणून ताई या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न आता व्यापाऱ्यांनी, मेडिकल असोसिएशननी, वकिलांनी, डॉक्टर लोकांनी जे जे मांडलेत, अतिशय ग्रामीण भागाचा टच ठेवून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करताना, ग्रामीण भागात उद्योगधंदा करताना, ज्या ज्या काही त्यांना सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कायद्याच्या कचाट्यातून अडचणी येत आहेत त्या सर्व सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत कराल या अपेक्षेने आज महिला वर्ग सुद्धा इथे आलेला आहे। ग्रामीण भागातल्या महिलेचा सुद्धा संसाराचा महिना करताना काय काय अडचणी येतात, गॅसचे वाढते दर, वाढती महागाई, सगळं बजेट महिन्याच्या आधी महिलांचा खोलमडून पडतोय आणि या सगळ्या स्थानिक प्रश्नांना आपण हात घालाल, या प्रश्नांची सोडवणूक कराल अशी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। ताईंच्या बाबतीत एक सांगतो, अनेक पक्षामध्ये अनेक महिला नेते आहेत पण ताई तुमचा स्त्री जातीला आणि युवतींना स्वाभिमान वाटावा, अभिमान वाटावा, तुम्ही इतक्या मोठ्या घराण्यातून सुळे घराण्यात लक्ष्मीच्या रूपाने गेल्यात, आपण पवार कुटुंबियांचं आंडाव सोडून सुळे घराण्याचं नाव लावलं आणि समोरचा भाजपचा पक्ष संस्कृतीचा आणि संस्काराच्या गोष्टी करतो पण आचरणात काही आणत नाही, पंकजा ताई मुंडे पालवे म्हणून का लावत नाही, का लावत नाही, अजूनही मुंडे लावतात, माहेरचं नाव ते वापरतात, पण ताई स्त्री जातीचा अभिमान तुम्ही जोपासला आहे, स्त्री जातीचा संस्कार तुम्ही जोपासला आहे, हा संस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे आमचे नेते पवारसाहेबांनी दिलेले संस्कार आणि शिकवण ही तुम्ही जोपासताना आम्हाला दिसत आहे। अनेक महिलांना तुमचा हेवा वाटेल अशा पद्धतीने साधी राहणीमान, उच्च विचारसरणी, तळागाळातल्यांचे प्रश्न आणि तळागाळातल्या लढलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सोडवणुकीसाठी तुम्ही जे रात्रंदिवस कष्ट उचलतायत त्या कष्टाला दाद नाही आणि त्या कष्टाला येणाऱ्या काळात भरघोसाचा साथ ही जनता जनार्दन या मायमावल्या दिल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपल्या आवडत्या नेत्यांचं आपण स्वागत करावं। धन्यवाद। जय जय राष्ट्रवादी। एकानं गैफास घेतला गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लई हुशार झालंय गण्या, आत्महत्या समजायला लागली बहुते। गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लई हुशार झालंय गण्या, आत्महत्या समजायला लागली बहुते। वळणीले बांधेल कापड चुकवायची दोरी बी कापून लपवून ठेवली त्यानं।
बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच काढून ठेवली. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून आता रात्रभर पुरा झोपत बी नाही गण्या. आता रात्रभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुंडेच्या नावानं पाचदा उठतो. बाप जिता आहे का चेक करे. बापाच्या अंगावरच हात टाकून निघतो. बापाच्या अंगावरच हात टाकून निघतो आणि जरासा खात बाजूने झाला की गण्या सेकंदा घाम आणा दिसतो. सुप्रियाताई जास्ती खाल्ली ना त्याच्या मनानं. कालच्या गल्लीतला माधू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. कालच्या गल्लीतला माधू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तवापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात फस्स होत. तवापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात फस्स होत. आणि एवढू सगळ्या फवारणीच्या रोजी बापाच्या पाठी माग मागच फिरत राहत. एकेका चटीच्या ठिकळावर दोन दोन भूक पडली. एकेका चटीच्या ठिकळावर दोन दोन भूक पडली तरी नवीन चटी मागितलीच नाही गण्यानं. एकेका चटीच्या ठिकळावर दोन दोन भूक पडली तरी नवीन चटी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग शाळेत जात आणि मायन देल चतकोर कोंड्याची भाकर असत असत खात. पुढल्या साली नंबर मार. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन दे. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन दे. हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन दे. हे आठवून बी बापासमोर गण्या दप्तराचं बोलत नाही. अनवानी पायात काच घुसलाय. बापानं पाहिलं ना तर नवीन चप्पल घ्यायला जाईल म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्त हो पण बहिणी हो माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. आणि कवितेत ना गण्या फक्त शेतकऱ्याच्याच घरात भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या काम करणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही भारतातल्या दारादारात. यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार. त्या देशाच्या नेत्या राष्ट्रवादीच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई थोडे. त्या संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय संजयदादा गरुड. श्रीमती गरुडताई महिला अध्यक्ष कल्पनाताई मंगलाताई विजयाताई. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अरविंद मानकरे. किसान सेनचे अध्यक्ष तोफान भाऊ. युवकांचे अध्यक्ष ललित बागुल. आमचे कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब. योगेशजी देसले. या तालुक्याचे नेते आदरणीय दिगंबरदादा भगवान भाऊ. नाना पाटील. आदरणीय डगू विष्णू पाटील. जिल्हा वकील फेडचे अध्यक्ष. शेतकऱ्यांशी चर्चा. शेतकऱ्यांशी चर्चा. शेतमजूरांची चर्चा. आणि या जिल्ह्याचे प्रश्न ताईसाहेबांनी समजून घेतलेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील. दुष्काळाचे प्रश्न असतील. हे प्रश्न तडीस येण्याकरता ताईसाहेबांनी अधिकाधिक वेळ या ठिकाणी दिला. या जिल्ह्याच्या वतीने देखील मी त्यांचे आभार मानतो. गेल्या चार दिवसापासून लोडशेडिंगचा प्रस्ताव राज्य सरकार जाहीर केला होता. परंतु ताईसाहेबांनी आवाहन केलं की लोडशेडिंग जर केलं तर आम्ही आंदोलन करू. प्रभाव एवढा पडला की या जळगाव जिल्ह्याचं लोडशेडिंग हे बंद पडलं. ताईसाहेब या जळगाव जिल्ह्यात मागच्या काळात मुख्यमंत्री साहेब येऊन गेलेत. महसूल मंत्री चंद्रकांत दादा येऊन गेलेत. अर्थमंत्री येऊन गेलेत. आणि या जिल्ह्याचे या तालुक्याचे जलसंपदा मंत्री देखील येऊन गेलेत. नव्हे तर हा तालुका त्यांचा आहे. परंतु प्रत्यक्षात जलसंपदा मंत्री त्यांच्या हातात खातं मिळाल्यापासून देखील काही कुठेही नवीन काम सुरू झालं नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आजही या दामणे तालुक्यामध्ये टँकर लावा लागतात. हे दुर्दैव प्रामुख्याने या जिल्ह्याचं दुर्दैवच आहे. अनेक आव्हानं अनेक प्रश्न देखील आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतीमालाला भाव नाही. विजेचे दर वाढलेले आहेत. लोडशेडिंगचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत. शिक्षक व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत. डॉक्टरांचे प्रश्न आहेत. हे सर्व घटक ताईसाहेब राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधतायत. आणि आमची आपल्याला विनंती आहे की अधिक वेळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने नियोजन करून एक सामाजिक जबाबदारी म्हणून या प्रश्नांकडे जातीने लक्ष द्यावं. कारण आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात एकच नेता आदरणीय पवारसाहेब यांच्याकडे ते पाहत आहेत. स्वर्गीय गजाननराव गरुड यांची कर्मभूमी, यांची जन्मभूमी, अण्णासाहेब गरुडांची ही जन्मभूमी, त्यांना मी अभिवादन करतो. ही संस्था शैक्षणिक संस्था जळगाव जिल्ह्यात आज पहिल्या नंबरची असली तर असं म्हटलं तर वागू होणार नाही. असंख्य युवक युवती या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. जवळपास 20 ते 25 शाखा या संस्थेच्या आहेत. प्रामुख्याने जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल यांच्या माध्यमातून
चांगला उपक्रम अधिकाधिक राबवण्यास आम्ही ही संस्था देखील अग्रेसर असते. संजय दादा गरुडच्या जवळपास संजय दादा किंवा सरोजताई या जिल्हा परिषद लढवत असतात. नुकतंच जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील अनेक विकास त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मी अधिक वेळ या ठिकाणी बोलणार नाही, कारण ताईंचा संवाद आपला साधायचा आहे, महिलांचे प्रश्न देखील त्या ठिकाणी साधायचा आहे. याकरता मी ताईसाहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि जास्तीत जास्त युवकांना मार्गदर्शन करून महिलांना देखील मार्गदर्शन करावं. सर्वांच्या वतीने आदरणीय ताईसाहेबांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आणि संवाद साधावा. त्यानंतर ज्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, ज्या दिल्लीत आपली ओळख सांगताना 12-35 अशी ओळख विदित करतात, मात्र ज्यांनी संपूर्ण भारत देशासाठी अतिशय संवेदनशीलतेने केलेले कार्य आम्हास त्यांना 12-35 न म्हणता भारत 35 अशी जगावेगळी ओळख निर्माण करून देतात, अशा संसदरत्न माननीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांना विनंती करते की आपण महिला आणि युवक युवती यांच्याशी संवाद साधावा. या व्यासपीठावरील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खाली जाऊन बसायचं आहे. आता तो क्षण आलेला आहे ज्याच्यासाठी ताई या ठिकाणी आलेले आहेत. अप्पासाहेब गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णे जामनेर, माझी आई माझं महाविद्यालय अंतर्गत जागर श्री शक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी त्यांच्या प्रयत्नाने हा यशस्वी कार्यक्रम होतोय असे दादासाहेब संजयराव गरुड पक्षातले अध्यक्ष भैयासाहेब श्री डी के पाटील सरोजी नीताई प्रमिलाताई विजयाताई कल्पनाताई मंगलाताई कल्पिता पाटील योगेश दिसले संदीप पाटील डॉक्टर नितीन पाटील अरविंद मानकर ज्योतिताई रेहान सोनवणे कैलास पाटील प्रदीप लोठे नामदेवराव चौधरी माझ्या संघटनेतले सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आज तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि उत्साह बघून मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय. मला एकच गोष्ट विचारायची की संस्था फक्त मुलींची आहे का? मग फक्त युवती उपस्थित आहेत, युवकांना मागे बसवलंय, म्हणजे आज मुली पुढे आणि मुलगे मागे. मुलांवर अन्याय करू नका हो. पुढच्या वेळेस 50% मुली आणि 50% मुलं असं करा अशी माझी विनंती राहील. मी मगाचपासून या कॉलेजमधला उत्साह बघते. मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत. सगळ्यांचे उपास चाललेत का नाही? अरे तुम्हाला नाही विचारते, त्यांना विचारते. सगळ्यांचे उपास चाललेत का? आणि गरम पण जरा जास्त होतंय. हा ऑक्टोबर हीट गैरा त्रास होतोय काय? हा महिलांनो, पेट्रोल डिझेलचा भाव गैरा त्रास आहे का नाही? गच्ची कशाला गच्ची म्हणता? अच्छा इथे गच्ची म्हणता. पेट्रोल डिझेलच्या भावाने गच्ची गच्ची वाढली. पेट्रोल डिझेलच्या भावाने गच्ची वाढली का नाही? आमच्याकडे गच्ची. अरे इतके शिक्षक झालेत मला कळेच ना काय ऐकावं. मग मी तेच म्हणले ना, पेट्रोल डिझेलचे भाव
गच्ची झाले. आमच्याकडे गच्चीला काय म्हणतात माहितीये का, गच्चीचा अर्थ काय? टेरेस, करेक्ट. माझ्या मतदारसंघात लोक ऐकत असतील तर म्हणत असतील काही भाषण करायला लागली बाई बाहेर जाऊन. आता त्यांना कळू द्या गच्ची म्हणजे खूप. आता उन्हाळा पण गच्ची झालाय, पाणी नाहीच आहे, आता त्याला काय म्हणायचं? दुष्काळ गच्ची झालाय. बघा आता भाऊनी बरोबर सांगितलं, मी गेले चार दिवस, आज चौथा दिवस आहे जळगाव जिल्ह्यात. अतिशय प्रेमाच्या वातावरणात हा कार्यक्रम आणि हा प्रवास झालेला आहे. मी रवींद्र भैयांना चार दिवस एवढा चांगला दौरा. अरे फोटोग्राफर भेट जाओ यार, मी तशीच दिसते रोज आमच्या पोरींना कधीतरी दिसते, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्यांना शक्य असेल बसून घ्या म्हणजे मला मुलींशी बोलता येईल. ओके सगळे सी इकडचे पण. हा बैठो यार, कुछ नाही, तुमको ब्रेकिंग न्यूज नाही देने वाली, बैठ जाओ आराम से. मला मनापासून आनंद वाटतो की या चार दिवसामध्ये मला गैरा शब्द कळला, मला कच्ची शब्द कळला, आणि तुमच्या सगळ्या सुखदुःखाच्या मध्ये चार दिवस मला इथे येण्याची संधी मिळाली. रवींद्र भैयांनी अतिशय नियोजनबद्ध चार दिवस कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान मला या तालुक्याच्या समोर, जिल्ह्याच्या समोर जे दिसतंय ते म्हणजे दुष्काळाचं सावट. आज महाराष्ट्रामध्ये 50 तालुके असे जिथे एकही थेंब पाऊस पडलेला नाही. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करते की महाराष्ट्रात तातडीने दुष्काळाची अनाउन्समेंट लवकर करा. महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे दुष्काळ आहे का नाही? पत्रकारांनो बघा काय पोरं बोलतायत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. दुष्काळ आहे का नाही? किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसांनी पाणी. माझ्या अकाउंटवर एवढंच लाईव्ह करू, चला आपण माननीय मुख्यमंत्र्यांना माझ्या फेसबुकवरून लाईव्ह करूया. माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते आणि तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. आणि पत्रकारांनो बघा तुमच्या समोर चाललेलं आहे मुख्यमंत्र्यांचा लाडका काय शब्द आहे, पारदर्शक. पारदर्शकपणे सगळं आमचं काम चाललंय बरोबर. हा चला निलेश भाऊ ऑलरेडी येस, एकदम जोरदार येस. अच्छा नाही ना दुष्काळाची आईला त्रास होतो ना. आज मी या शेंदुर्णीच्या मेळाव्यातून, अरे कितना टाइम लग रहा है, कव्हरेज आहे, 4G आहे इथे. नाही माझ्याकडे माझं झालं ना, माझा कुठे अकाउंट माझ्यावरनं करा. थांबा थांबा थांबा, एकच मिनिट. आज मी या व्यासपीठावरनं शेंदुर्णी जळगाव मधून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून नम्र विनंती करते की या राज्यामध्ये फार मोठा दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे तातडीने आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही दुष्काळ जाहीर करावा अशी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी नम्र विनंती करते. मला सांगा पाण्याचा अडचण आहे का नाही? या भागामध्ये दुष्काळ आहे का नाही? किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसातून एकदा पाणी येत? एक मिनिट, एका वेळेस एकेकाचं घेऊया. किती दिवसांनी पाणी येत? 10 दिवसातून एकदा. महाराष्ट्रात दुष्काळ आहे का नाही? माननीय मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती करायची की दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करा. बरोबर. मला सांगा मुलींनो की दुष्काळाचा त्रास तुमच्या आईला होतो,
तुमच्या वडिलांना होतो, तुम्हाला होतो, पीक काही पिकत नाहीये, घरात अडचण येते, तुमची फी भरायला अडचण येते, म्हणजे आपला महाराष्ट्र अडचणीतून चाललाय ना. आता आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या दुष्काळावर मात करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी एक छोटासा प्रयत्न केला, चार दिवस मी ऐकते, चार दिवसामध्ये मी एकही सत्कार घेतला नाही. याचं कारण महाराष्ट्र आज अडचणीत आहे, सत्कार घेण्यासाठी काही चांगलं झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज या संस्थेने मला एक झाड दिलं. ते झाड कुठे गेली ती मुलगी, तुझं नाव काय बेटा? वैशालीनी झाड घेऊन आली होती. वैशालीला मी सांगितलं तुझ्या संस्थेने मला झाड दिलंय, हे माझ्या वतीने मी हे झाड वैशालीला दिलेलं आहे आणि वैशालीनी त्या झाडाचं चांगलं संगोपन करायचं आणि त्याला आपल्या मैत्रीचं नाव द्यायचं. ओके, थँक्यू वैशाली. पण मला खरंच ह्या अवघड परिस्थिती असताना एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हाला एवढीच विनंती करते की मी आज तुमच्याशी काय बोलण्यासाठी आले. तुम्हालाही वाटत असेल की आता ताई आली आहे, ही काय आपल्याशी बोलणार आहे. महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महिला काय म्हटल्या मला की पेट्रोल डिझेल, महिला काय म्हणतायत, पेट्रोल डिझेल आणि सिलेंडरचा भाव काय झालाय, गच्चीवर झालाय. गच्ची म्हणजे अरे फेसबुक वाले सगळे खानदेशी नाही आहेत, गच्चीवर म्हणजे काय, खानदेशामध्ये ताई सांगतायत काय म्हणतात, गच्ची म्हणजे फार वाढलाय पेट्रोलचा भाव आणि सिलेंडरचा भाव, सगळ्याच गोष्टीचे भाव आता वाढत चालले. त्याचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतो, महिलांना, सामान्य जनतेला होतो. आणि त्याच्यामुळे हा संवादात माझी एवढीच अपेक्षा आहे की मी तुमच्याकडून, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करते तेव्हा मी दरवर्षी महाराष्ट्राचा दौरा करते आणि या दौऱ्यातून तुमच्या सगळ्यांची भेट घेते आणि त्या माध्यमातून तुमचे काय प्रश्न आहेत, काय अडचणीतून तुम्ही चाललाय हे समजून घेण्यासाठी आणि ऐकून घेण्यासाठी मी आले. त्याच्यामुळे मी फार वेळ बोलणार नाही. तुमच्या मनात जे प्रश्न येतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारा. तुमच्या मनातले काही सामाजिक असतील, काही राजकीय असतील, बाग्यातील महिलांनी काहीतरी मला विचारावं, सांगावं, तुम्हाला जे काही तुमच्या मनात येईल त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपल्या मन मोकळेपणे गप्पा येते. त्याच्यामुळे ज्याला विचारायचं त्यांनी उचला. कोण विचारणार पहिला प्रश्न? हॅलो मॅम, माझं नाव किरण पाटील आहे, मी लोहारावरची आली आहे. आम्ही, हा बोल बेटा, ऐकते. बोल हरकत. बोला बोला, बोल बेटा, ऐक, तुम्ही सांगा मला काय करायचं. आम्ही या ठिकाणी शिक्षणासाठी येतो पण आमच्या इथून शासनाच्या नियमानुसार 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवा आहे, परंतु आमच्या इथून शेंदुर्णीला यायला एकही बससेवा उपलब्ध नाही आहे. तर आमची अशी विनंती आहे की तुम्ही बससेवा ही सुरू करावी. कुठून कुठे बेटा? लोहारा ते शेंदुर्णी. लोहारा ते शेंदुर्णी. माझी विनंती राहील कुठल्या तरी शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी, तुमची जे जे आहे त्याची लिस्ट करून द्यावी. तुमचे संस्थेने अनेक वेळा डेपो मॅनेजरला पत्र दिलेलं आहे, विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी त्या खेड्याखेड्यातली दिलेली आहे. जोपर्यंत आपलं सरकार होत तोपर्यंत बस सेवेची अडचण होती का? अडचण या चार वर्षात जाणून बुजून आपल्या संस्थेना केल्या जात आहेत. हो, आ माझ्यासारख्या अनेक संस्था चालकांपुढे हे प्रश्न आहे. जाणून बुजून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली असलेल्या संस्थांमध्ये हा त्रास डेपो मॅनेजर पासून राजकारण्यांपासून सुरू आहे. तुझे बरोबर आहे का? स्थानिक आमदार कोण आहे? बेटा मी तुझ्या वतीने, मी स्वतः तुझ्या वतीने तुझ्यासाठी या स्थानिक आमदारांना पत्र लिहीन आणि तुझी बस चालू करण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. प्रत्येक मुलीला असं
आणि त्या पत्राची कॉपी तुला पाठवेन. तुझे डिटेल्स घ्या. गिरीश महाजनांना पत्र करू नाही तर ट्विट ह्याच्यावर ट्विट करा ना. होय ट्विट करा गिरीश महाजनांना तिच्याकडून रीड लगेच करा. तिच्याकडून डिटेल्स घ्या आणि ट्विट करा लगेच. माझा अजून दुसरा एक क्वेश्चन आहे. माझ्या भाऊचं एज्युकेशन लोन होतं. बेटा वरती धर माय बेटा. पप्पा हे कर्जबाजारी असल्यामुळे म्हणजे त्यांची थकबाकी दर असल्यामुळे त्याचं एज्युकेशन लोन देण्यासाठी बँकवाले नकारता आहेत. तर पप्पांनी सावकाराकडून पैसे व्याजाने काढून ते त्याची फीज भरली आहे. तर बँकवाले पप्पा थकबाकी दर असल्यामुळे लोन देत नाही. काय शिकतोय तुझा भाऊ? हॉटेल मॅनेजमेंट. कुठे शिकतोय? मुंबईला. मुंबईला कुठल्या कॉलेज मध्ये? डीवाय पाटील. डीवाय पाटील. आता परत फीची अडचण येते. हो तिचा नंबर लिहून घ्या. मी डीवाय पाटील जे संस्था चालक आहे त्यांच्याशी मी बोलते तुझ्या भावाच्या. थँक यू सो मच. तुझे वडील काय करतात बेटा? शेती. कोण मुलगी आहेत का प्रश्न विचार. हा येस मॅम. माझं नाव क्या किया है? नाही ते तुमचं नाटक सादर करायचं होतं पण ते सरांनी नाही सांगितलं. स्त्री भ्रूण असते. मी परत हे असा कार्यक्रम नको करूया. मी फक्त तुमचं ते गाणं आणि तुमचं नाटक बघायला येईन स्पेशल. सांग बोलो. तुम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री आहात तर असं कोणी तुला सांगितलं? माझा प्रश्न येतो म्हणजे मी विचारतो तुम्हाला तसा प्रश्न आहे. तर तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हटले तर असं चालेल का? नाही असं मी विचारतो तुम्हाला. काय विचारतो? की मी उमेदवार आहे का? नाही. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री आहेत तर तुम्ही मुख्यमंत्री उमेदवार म्हटले तर चालेल का? नाही मला नाही चालणार. तेच म्हटलं आधी मी. अन्न आहे तुला. मी तुझं नाव काय? सचिन निकम. सचिन मी तुला आकाश म्हणलं तर चालेल का? नाही. हा मग मला कसं चालेल आता? कुछ भी यार. तुम भी कुछ भी बोल रहे हो. मी तुला समजवून सांगते की तुम्हाला सगळ्यांना सिविक नागरिक शास्त्र सगळ्यांना कळत का? सगळ्यांना येत. जो खासदारकीच इलेक्शन लढतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो का? त्याच्यामुळे मी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागच्याच आठवड्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिकीट मागितलेलं आहे. तर लोकांनी आशीर्वाद आणि निवडून दिलं तर मी लोकसभेची खासदार म्हणून निवडून जाणार. करेक्ट. त्याच्यामुळे मी इथे महाराष्ट्रात कशी राहणार? मी काम करायला इथे येणार पण मी निवडून तिकडे जाणार. चलो काय महिलांना पण विचारायचं असेल तर चालेल. बहुत गच्ची में है आपल्या सगळ्या महिला. सगळी महागाई झाली आहे. पेट्रोल डिझेल उन्हाळा दुष्काळ सगळं गच्ची में. मॅडम गच्ची झालंय सगळं. मॅम माझा असा प्रश्न होता की आपले माननीय शरद पवार यांनी भारतात कर्जमाफी दिली होती शेतकऱ्यांना पण ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती लागू करण्यात आली होती. नाही 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 लागू झालेली नाही. नाही नाही बेटा. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही नाही. आदरणीय पवारसाहेब आणि माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा 72,000 कोटी रुपयाची कर्ज माफी झाली होती. माफी दिली? नाही नाही दिली होती. तेव्हाला नाव बिव काही दिलं नव्हतं. ह्या आजच्या सरकारने छत्रपतींच्या नावाने कर्ज माफी दिली पण त्याच्यात कर्ज माफी झालीच नाही. फक्त कागदपत्र झाले आणि काय केलं नाही. कागदपत्र जमा केले गेले होते पण ती देण्यात नव्हते आली. दिलीच नाही. त्याचा मी निषेध करते. त्याच्यासाठी मी आंदोलन केलं. आपल्याला काय बोलायचं? माझं म्हणणं आहे त्याचा मी निषेध करते. ह्या सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या शेतकरीची फसवणूक केलेली आहे हा माझा या सरकारवर आरोप आहे. फसवलंय त्यांनी लोकांना. आणि मॅडम एक विचारायचं होतं. आता तुम्ही इतक्या सभेमध्ये म्हणजे भेटतायत वगैरे तर तुम्ही महिलांकडून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काय प्रश्न मांडणार आमच्या सर्व महिलांकडून? लोकसभेमध्ये सगळ्यांसाठी प्रश्न मांडते. महिलांकडून तुम्ही एक म्हणजे असा कोणता प्रश्न नेणार आहे हेच मी तुला विचारायला आले की तू मला सांग की मी तुझ्या वतीने काय मांडू. तू म्हणशील तो प्रश्न मी संसदेत मांडेन. मॅडम स्त्री भ्रूण हत्या किंवा महिला नम्रता कौतिक भूल. नम्रता कौतिक भूल बोल. मॅडम महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे
असं सांगतात, पण ते लागू करण्यात आलेलं आहे का आतापर्यंत? तुम्हाला तरी काय वाटतं त्याच्यावर? नाही नाही, तुला काय प्रश्न विचारायचा संसदेत? मॅडम 50% आरक्षण म्हटलं जातं की देण्यात आलेलं आहे, पण ते देण्यात नाही आलेलं आहे. 50% आरक्षण दिलेलं आहे, लोकप्रतिनिधी निवडून येतात, पण बऱ्याच वेळा त्यांचे नवरेच काम बघतात असं खूप महिलांना. हो ना मॅडम, मग तेच ना, त्याच्यामुळे त्याच्यात बलून ते लागू करण्यात नाही येते ना. दाखवलं जात आहे की हे 50% झालेलं आहे, पण ते त्याच्यामुळे तुझं म्हणणं आहे की महिलांना मोकळीक दिली पाहिजे, त्यांनी आपापले निर्णय घेतले पाहिजेत, नवऱ्यांनी त्याच्या ढवळाढवळ केली नाही पाहिजे, हा मुद्दा मी मांडला पाहिजे. करेक्ट, सगळे नवरे ऐका, इकडे ऐका जरा काय आमच्या पोरी म्हणत आहेत. हॅलो हॅलो ताई. येस, एक मुलगा नाही का प्रश्न विचारायला अजून कोणी? हा सांगा, बोल बेटा. ताई माझा प्रश्न काय? काजल रामदन गोडके. काजल, बोलो काजल. माझा प्रश्न असा आहे की महिलांना कायदे व नियम बाबत कलम असे माहीत झाला पाहिजे. महिलांवर इथे बसलेल्या सर्वांना माहीत असेल की महिलांवर किती अत्याचार, बलात्कार किंवा हुंड्यासाठी निर्गुण हत्या, तर याच कारण हेच आहे की महिलांना कलम व कायदे माहीत नाही. काजल, अतिशय चांगला मुद्दा तू मांडलायस. महाराष्ट्रामध्ये तुमचे कायदे आणि अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत, आणि याच्यासाठी सरकारी कुठलंही सरकार असू दे ते काम करतच असतं, पण हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही. ज्या संस्थेमध्ये मी काम करते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, त्याच्यात आमचा एक ग्रुप आहे जो कायदा सगळ्यांना समजून सांगतो. जर तुमच्या संस्था चालकांची परवानगी असेल तर मी टीम इथे पाठवते, आणि टीम तुम्हाला मुली नाही, मुलांना पण कायद्याचा नियम असलं पाहिजे. काय प्रश्न फक्त मुलींचे नाही आहेत, तुमच्या सगळ्यांसाठी मी कायदे नियमाचा ह्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे काय ते ट्रेनिंगला पाठवेन. ताई माझं म्हणणं असं होतं की शैक्षणिक अभ्यासात कलम व गायडन्स आलं पाहिजे. काय? हा, व्हेरी गुड सिच्युएशन. तुझं म्हणणं शिक्षणातच घातलं पाहिजे. व्हेरी गुड आयडिया, व्हेरी गुड आयडिया. आता कळलं मी का करते हा युवा संवाद, मला नवीन आयडियाज मिळतात. थँक्यू, थँक्यू, व्हेरी गुड सजेशन. काजल ना? हॅलो हॅलो मॅडम. प्रश्न विचारता का दम देते? हा, प्रश्न विचारते. ताई मी एकुलती गावची नागरिक आहे. आमच्या एकुलती गावामध्ये धरण मंजूर झालेलं आहे, पण त्याच कामगिरीच बहुमाजन करताच नाही. याच्या पुढे बी खोल्या सुद्धा मंजूर झालेल्या ऑनलाईन, एक बी पण खोली मजुरापर्यंत पोहोचली नाहीये. कोणतंच काम आमच्या एकुलती गावात कोणतंच काही काम केलेलं नाही आजपर्यंत. एक बी काम आमच्या एकुलती गावात गिरीश भाऊ महाजन यांच्या याच्यातून एक बी काम झालेलं नाही. मी विचार करते आता याचं उत्तर मी काय देऊ. मला असं वाटतं की ती मुलगी म्हणली तसंच आणि तुम्ही म्हणला तसंच, की तुमच्या तुमच्या वतीने तुमची परवानगी असेल तर मी श्री गिरीश महाजन यांना एक पत्र लिहिते की बाबा मी या भागात आले होते, मला अशा काकू भेटल्या, आणि त्या काकूंचं म्हणणं आहे. गिरीश भाऊ महाजनशी सुद्धा मी 2 वेळा बोललेली आहे ताई, की तुम्ही आम्हाला मत मानता, पण आमचं आंबाडी धरण नक्त पावशारा तुम्ही करता नाही, आणि तुम्हाला आम्ही कसं काय म्हणत्या. आमच्या जवळून तुम्ही मत मानता, पण आमचे काम करता नाही, आणि तुम्हाला मत कसं काय द्या आम्ही. पण काय काही लोक काय मिळता, हे पैसे खाता आणि विकलेले जाता आणि त्यांना मत देता. असं ठरूया का या सभेमध्ये की आज नंतर कोणीही पैसे घेऊन तुमच्या दारात आला? ताई माझ्या दारी एक बी माणूस पैसे घेऊन येत नाही, तुम्ही दादाला विचारा, संजय दादाला. मुलांनो हे तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यापैकी किती 18 वर्षाचे होणार आहेत का आता मतदान करणार आहेत का? माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्हाला पाहिजे त्याला पहिलं मतदार नोंदणी करा. तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याच्यामुळे मत नोंदणी करा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्हाला जे योग्य कॅन्डिडेट वाटेल त्याला मतदान करा, पण ज्याला कराल तो माणूस चांगलाच असला पाहिजे,
आणि त्यांनी तुम्हाला कुठलाही आमेश दाखवता कामा नये, तुमचं मत हे विकता कामा नाही, तो तुमची ओळख आहे, तुमचा मान सन्मान आहे, करेक्ट? आपण कुणाचे पैसे घ्यायचे नाही, कुणाचं चुकीचं काम करायचं नाही, ओके? लक्षात ठेवा, आणि कोण आलं तर मला सांगा, त्याला पकडू आपण, त्याची कंप्लेंट करू. मॅडम मला बोलायचंय. पुढे मॅडम, आम्ही आता 12वी सायन्सला आहे, आता 12वी नंतर आम्ही नीट सीईटीची एक्झाम देऊ. आम्ही नीट सीईटीची एक्झाम देऊ आणि याच्यानंतर आमचे जे मार्क्स असतील, आम्ही ओबीसीचे आणि जेंची कॅटेगरी ही कमी याची आहे, त्यांचे नंबर एक कमी मार्क्स असताना लागू शकतात, आणि आम्ही ओबीसी असले म्हणजे आमचे जास्त आहे, तरीही लागत नाही आमचे नंबर. तुमचे नंबर लागत नाही, आमचे मार्क्स हे जास्त असून कॅटेगरीच्या मानाने आम्हाला मागे ढकललं जातं, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? असं हे कुठल्या भागात असा अन्याय झालाय ते मला सांग. आता सगळ्या ऍडमिशन ऑनलाईन केलेल्या आहेत, ऑनलाईन केलेल्या आहेत, परंतु हे नीट सीईटीची एक्झाम जी आहे ना, ती अशी आहे की कॅटेगरीवर ठरवलं जातं, त्यांचे नंबर जे कॅटेगरीचे असतात विद्यार्थी, त्यांचे कमी याच्यावर MBBSला सुद्धा नंबर लागू शकतो, आणि आमचे त्यांच्यापेक्षा जास्त असूनही आमचे BHMS BAMSला सुद्धा लागू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? असं तुझा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, आणि हा मुद्दा मी जरूर शिक्षण मंत्र्यापर्यंत जरूर पोहोचेन, आणि आपण चर्चेतून काहीतरी त्याच्यात नक्की मार्ग काढू. प्रत्येकाला शिक्षण हे मिळायलाच पाहिजे. मॅडम, माझं नाव रुशाली भागवत चौथे. मी कोल्हे या गावातून इथे शेंदोणीला शिकायला येते, पण आमच्या गावाला बस म्हणजे एकच येते आणि रस्ता चांगला नाही आहे, त्यामुळे बसला येणारा प्रॉब्लेम होतो. तो रस्ता मंजूर झालेला आहे, पण त्याची सुधारणा आज आतापर्यंत झालेली नाही आहे. मी हे जे काही असे स्थानिक मुद्दे ते दादांशी पण बोलते आणि आपण एकत्र पत्र करू याचं. आणि माझं अजून एक म्हणणं आहे, ह्या ज्या आपल्या भागामध्ये जे स्त्रीभ्रूण हत्या चालू आहे, त्या सर्व बंद झाल्या पाहिजेत, कारण मुलींना समाजामध्ये खूप मानाचे स्थान मिळायला हवे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जागर करूया. मी स्वतः जागर जिथे जिथे जाते तिथे हुंड्याच्या विरोधात बोलते, मी महिलांच्या बाजूनी बोलते, आणि स्त्री भ्रूण हत्या होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, ओके? हा, नमस्ते मॅडम. मला एक प्रश्न असा का सांगायचा आहे तुम्हाला, की आमच्या खेडेगावमध्ये मुली या मुलांच्या पेक्षा हुशार आहेत, परंतु काय माहिती का, पण हुशार असतात. नाही नाही, तसं नाहीये. त्याचं कारण काय, आमची मुली हुशार असून सुद्धा आमचे पालक जे आहेत ना, त्यांचं लग्न लवकर करून देतात. हा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा होता, की तुम्ही पालकांना सांगा की तुमच्या मुली हुशार आहेत, त्यांच्या काहीतरी करण्याची धमक आहे. किती वयामध्ये लग्न करून देतात? आमच्या इथे 10वी नंतर लगेच नवी मध्ये बघायला येतात, पाहुणे घरून घेऊन जातात. काय 9वी? हा, वयात 16-17 वर्षी? नाही, 14-15 वर्षामध्येच लग्न करून देतात. काय तर म्हणजे स्थळ चांगलं आलं म्हणून, पण आमच्या मुली हुशार आहेत. अहो, पण 14-15-16-18 वर्षाच्या आत लग्न करणं गुन्हा आहे. मला काय सांगायचं होतं, की तुम्ही आवर्जून या पालकांना सांगा की आमच्या ज्या मुली आहेत त्या काहीतरी चांगलं तुमच्यासारखं काहीतरी स्थान प्रस्थापित करू शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जरूर, जर तुमच्या सगळ्यांची तयारी असेल तर आपण आपल्या सगळ्यांच्या सोयीनी एक तारीख ठरवू, पालकांचा मेळावा लावा. मी स्वतः त्या पालकांच्या मेळाव्याने येईन. धन्यवाद मॅडम. आणि या गोष्टी बंद झाल्याच पाहिजेत. ताई साहेब, माझा एक प्रश्न आहे. अरे मी साहेब नाही, मी फक्त ताई आहे. तुम्ही मगाशी तुमच्या तुमचं नाव काय? हिरो. माझं नाव नितीन गणेश शिंपी. नितीन, हो बोलो. माझा प्रश्न असा आहे, की तुम्ही मागाशी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित करावा, हे मान्य आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडला आहे, पिकंसुद्धा कमी प्रमाणात आली आहे, आणि त्याच्यामध्ये या सर्व याच्यात शेतकऱ्याची ताळंबळ अधिक प्रमाणात होते, तर आपण यासाठी काय उपाययोजना करू शकतो? एक तर ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे तुम्ही बघताय जगामध्ये तापमान केवढं वाढत चाललंय, आत्ता बघा केवढं तापमान इथे आहे, त्यामुळे तापमानात होणारे बदल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे डेव्हलपमेंट करतो ती ग्रीन झोनची डेव्हलपमेंट केली पाहिजे.
आणि झाडं जास्ती लावली पाहिजे. म्हणजे सरकार म्हणतं काय 50 का 60 कोटी झाडं लावली. मला सरकारला एकच प्रश्न विचारले, झाडं लावली माझा इतका विश्वास नाही सरकारी यंत्रणेवर, पण त्यातली किती जगली. मला कुठे रस्त्यावर झाडं वाढलेली दिसत नाही ही एवढी कोटी. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्ट झाडं लावली पाहिजे आणि आपलं आयुष्य आपण सगळ्यांनी थोडं थोडं टप्प्याटप्प्याने त्याच्यात बदल आणून इको फ्रेंडली आयुष्य आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे. थँक्यू मॅडम. माझा एक प्रश्न आहे आणि तो मुलींच्या संदर्भात आहे. तर मुली म्हणतात की कसं विचारायचं. मला नाव काय बेटा? माझं नाव दिशा सुरेश भगत. दिशा मॅडम, मी वाकोदेतून आली आहे. मुलींच्या संदर्भात काही प्रश्न असतात पण मुली विचारत नाही. माझा नॅपकिन विषयी प्रश्न आहे. मुली खेड्यातल्या असून म्हणजे खेड्यातल्या मुलींना ते एवढ्या मागाचं असू शकल्यामुळे ते वापरू शकत नाही आणि शहरात मध्ये ही अजून सुविधा चालू झालेली आहे, तर मग ती खेड्यापर्यंत का पोहोचली नाही असा माझा एक प्रश्न आहे. आणि ती लवकरात लवकर तुम्ही पोहोचवा. फार चांगली सूचना आहे. आम्ही आमच्या म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवतोय पॅटचा आणि त्यामुळे मी तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. त्याचा एक मी रिपोर्ट बनवणार आहे आणि तो महाराष्ट्र सरकारला देणार आहे की आमच्याकडे आम्हाला ह्याच्यात एवढं यश मिळालं आहे हे तुम्ही संपूर्ण देशा राज्यामध्ये करा. फार चांगली आणि महत्वाची सूचना केली मॅडम. आणि तो प्रश्न फक्त आणि तिचं त्यांचं म्हणणं आहे की आपल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयात राबवलेलं आहे. मॅडम आमच्याकडे अजून काही आलेलं नाही. आम्ही तू कुठल्या कॉलेजमध्ये आहे बेटा? मी वाकोद रामदानजी जैन माध्यमिक विद्यालय. आपण त्या कॉलेजमध्ये पण करूया. तसं आमच्या मॅडम पण याची काळजी घेतात मॅडम. थँक्यू. व्हेरी ब्रेव्ह गर्ल, तिने एवढा स्वतःहून विषय काढला. व्हेरी गुड. आदरणीय ताई, माझी एकच विनंती आहे. आमचं महाविद्यालय जरी ग्रामीण भागात असलं तरी आमच्या विद्यार्थी आविष्कार स्पर्धेमध्ये राज्यस्तरापर्यंत पोहोचतात, परंतु सदर आविष्कार पेटंट मिळवण्यासाठी एवढ्या पैशाची तरतूद आमच्याकडून होत नाही, त्यामुळे आम्हाला पेटंट मिळत नाही. तर तरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांकडून याबाबतची तुम्ही तरतूद घ्यावी ही अशा माझ्या तुमची मागणी आहे. मागणी विनंती आहे. हाउ स्वीट. मी मागणी म्हणते ती बिचारी प्रांजळपणे विनंती म्हणते. व्हेरी स्वीट. मॅडम माइक द्या इकडे. हॅलो. एकच मिनिट बेटा, दोन तीन प्रश्न एकत्र घेऊया. माझी एवढीच विनंती आहे की खूप उत्सुक आहेत ज्यांना मला आज प्रश्न विचारता येणार नाहीत. मला विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काय प्रश्न असतील ते लिहून घ्या. मला सगळ्या सोशल मीडिया ट्विटर फेसबुक सगळ्यावर मी आहे, पण मला माहिती इथे इंटरनेटच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न लिहून जर मला पाठवले तर सगळ्याची उत्तरं मी तुम्हाला पाठवून देईल. दोन तीन प्रश्न घेऊया जरूर. हॅलो मॅम, एका कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी मुलींना पळवून व उचलून आणू, याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठलाही कार्यकर्ता नाही आहे, तो आमदार आहे. आमदार सॉरी. कुठलाही आमदार जर ह्या महाराष्ट्रातल्या लेकींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ ह्या सुप्रिया सुळेचे हिम्मत करून दाखवावे त्याने. थँक्यू मॅम. दुसरं मला दुःख एका गोष्टीतच वाटतं की जेव्हा समजा तुझ्या कॉलेजमधला बेटा एक मुलगा म्हणला की मुलीला उचलून नेतो, तू कंप्लेन केली, तुझे टीचर काय करतील? त्याला शिक्षा देतील. देतील का नाही? मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की यार जेव्हा एवढं मोठं विधान होतं पोलिसनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. पोलिसचे बॉस कोण आहेत? गृहमंत्री. या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? माननीय मुख्यमंत्री. मी आज एक महिला म्हणून तुझ्या वतीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा न्याय मागते की आज कुठल्याही पक्षातला तो आमदार असू दे, जर तो मुलींना उचलून न्यायची भाषा असेल, ज्याला किडनॅपिंग म्हणतात, किडनॅपिंग म्हणजे हा गुन्हा आहे, त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक शब्द तरी काढायला पाहिजे होता, त्याची इन्क्वायरी तरी लावायला पाहिजे होती. दुर्दैव आहे की ह्या राज्याच्या गृहमंत्री जो माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या घाणेरड्या विधानावर एक शब्दही काढला नाही. मी त्याचा जाहीर निषेध करते, पण मी तुला शब्द देते, आज नंतर
कुठलाही व्यक्ती जर असं बोलला तर त्याच्यावर ॲक्शन घेऊन माझ्याच संघटनेतली एक सहकारी आहे रुपाली चाकणकर, सरकार काही करत नाही म्हणून तिने त्याच्यावर केस टाकली आहे. डोंट वरी, कोण आपल्याला हात लावू शकत नाही. हॅलो मॅडम, हे बेटी कपसे खा. अच्छा तुझा एक गेम तिचा बोल. मॅडम माझा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण आणि लोकसभा आणि विधानसभामध्ये ते का मंजूर होत नाही बॉस. अरे आमचं सरकार होतं तेव्हा आमच्याकडे नंबर नव्हते. आता सरपंचापासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. कोणी त्यांना थांबवलं? आम्ही 10 वेळा सांगितलंय करा करा, करतच नाही. आणि त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलेलं होतं की महिलांना आम्ही लोकसभेत विधानसभेत आरक्षण देणार. अजून निर्णय घेतलेला नाही. आम्ही खूप वेळा त्यांच्या मागे लागलो. हॅलो नमस्कार मॅडम ताई, मी या ठिकाणी प्रथम तर एका महिला खासदाराला या ठिकाणी बघते. त्याबद्दल मी आपले मला उत्तर करते सर्वप्रथम. आणि माझा एक प्रश्न आहे तो आहे, मी एक महिला आहे आणि महिला म्हणून एक प्रश्न मला महत्त्वाचा विचार असं वाटतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भविष्यात आपलं सरकार आले आणि त्यानंतर सिलेंडरच्या किमतींच्या दरामध्ये कमी होण्यासाठी काय काय प्रयत्न करणार आहे. तुम्ही परत अर्धवट ऐकू आलं ताई. आमचं जर सरकार आलं तर सिलेंडरच्या किमती कमी होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार. आणि दुसरा एक प्रश्न ताई आहे, मी एक बीएड टीईटी पात्रता धारक गृहिणी आहे सध्या. तर टीईटी आणि टेट ही परीक्षा मी उत्तीर्ण आहे. त्या परीक्षांच्या बाबतीत माननीय शिक्षण मंत्री तावडेजी यांना माझा एक मेसेज तुम्ही पोहोचवा अशी माझी विनंती आहे. जे काही प्रोसेस आहे टीईटी आणि टेटची ती फारच गोगलगाईच्या स्पीडने चालू आहे. ती लवकरात लवकर व्हावी आणि जे काही पात्रता शिक्षक आहेत त्यांचं लवकरात लवकर त्यांना नोकरीची संधी देण्यात यावी किंवा परमानंट त्यांना रुजू करण्यात यावे. हा माझा एक मेसेज तुम्ही त्यांना पोहोचवा अशी माझी विनंती असेल. तुम्ही जे प्रश्न शिक्षकांच्या वतीने मांडला अतिशय महत्वाचा आहे. गॅस सिलेंडरचा तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार होतं तेव्हा 450 रुपये भाव होता. आज 950 आणि घरचा जायचा खर्च केला बघितला तर 1000 रुपयामागे सिलेंडर होते. त्याच्यामुळे मला तुमचं दुःख तुमच्या वेदना ह्या समजू शकतात. आणि महागाई तुमच्यासारखी मी एक गृहिणी आहे महिला आहे. हॅलो ताई, हुंडाबळी यावर आपण सगळेच जण बोलतो पण मॅडम जेव्हा मी लोहरा गावावर आली माझं नाव पुन्हा मातमाराम कोळी. घरामध्ये जेव्हा आई आजारी असताना आणि गावामध्ये वडील दारू पितात. गावामध्ये दारू हा एक एवढा मोठा प्रचंड विषय आहे की प्रत्येक घरामध्ये दारू चालते. 18 वर्षाची मुलं सुद्धा आमच्या गावातील दारू पितात. मी असं म्हणते की आमच्या गावातली दारू बंद व्हायला हवी. कारण माझ्या वडिलांवरून सांगते मी की आमच्या घरामध्ये 18 दारिद्र आहे आणि आम्ही 2 बहीण आणि 1 भाऊ आहे. आम्हाला शिकण्याची फार अत्यंत इच्छा आहे पण हातात पैसा वगैरे नसल्यामुळे दिदीचं शिक्षण थोडं थांबलंय आणि आई आजारी तिला पोलीस होण्याची इच्छा आहे. शिकायचं आहे तिच्या बहिणीला पोलीस शिकायची इच्छा आहे. 1 मिनिट बघा या मुलीला. तुझ्या बहिणीचं नाव काय? तिच्या बहिणीचं नाव दुर्गा आहे. आता दुर्गाची बहीण रडू शकतच नाही. ओके आणि तिला पोलीस व्हायचं आहे. मी जाहीरपणे एक गोष्ट सांगते की बारामतीला मुलींना पोलीसचं ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही देतो आणि मग मुली पैशा बसतात. दुर्गा तिचं नाव ना. दुर्गाला आम्ही दत्तक घेऊ आणि बारामतीच्या संस्थेत तिला पोलीस होण्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करू. ओके आणि तुझ्या आईचं काय झालं? बरं तुझ्या आईची केस मला कशी कळेल? मला काय नंबर आहे? हा मला नंबर दे तुझ्या आईचं. आज सगळं मिळतो. ओके आणखी काय शिकते बेटा? 10वीला. आता 10वीचा अभ्यास करायचा. तुझ्या आईची आणि मैत्रिणीची चिंता मी कळली. तू चांगला अभ्यास कर. मला 1st क्लासमध्ये चांगले मार्क पाहिजेत नाही तर. ओके हॅलो थँक्यू. नंबर लिहिलो
चलो शेवटचे दोन हॅलो मेरे को जाने का है चलो लास्ट इचा नंबर घ्या इचा नंबर व्यवस्थितपणे घ्या हिला बारामतीला ट्रेनिंगला घेते आज आपण हाच प्रश्न होता की दारूबंदी आज गावात झाली बंद झालीच पाहिजे आमच्या घरासमोर सुद्धा एक दारूचं दुकान आहे बरं मला दारूबंदी बद्दल एक माहिती तुम्हाला द्यायची आहे दारूबंदी जर करायची असेल तर ग्रामसभेमध्ये आपल्याला उभी बाटली आडवी बाटली मतदान घेता येतं तुमच्यापैकी कुणालाही तुमच्या गावात जर दारूबंदी करायची असेल तर अधिकार तुमच्या सगळ्यांच्या महिलांच्या हातात आहे तर ग्रामसभा होत नसेल तर तुमच्या शिक्षकांना सांगा ना तर तुम्ही बघा ही मुलगी काय म्हणते बोल बेटा हो मोहिनी नाव दिलं होती त्यांनी दारूच्या बाटलीला पण दारू ते म्हणायचे की दारू चालत नाही तर महिलाचं नाव दिलं पाहिजे त्याला तर त्याने मोहिनी हे नाव ठेवलं आणि ते दारू अजून चालायला लागली आणि दारू पण व्हायचं नावच नाही ठेवत एवढंच बोलेल की महिलाचं नाव देणं हे त्यांचं अत्यंत चुकीचं आहे आणि ही दारू बंद झालीच पाहिजे कारण स्त्रीला खूप त्रास मिळतो यामुळे घरामध्ये दारिद्र असल्यामुळे त्यांना काहीच म्हणजे मुलींना शिकण्याची सुद्धा इच्छा नसू शकते कारण त्यांना शिकायचं फार असतं पण त्यांची इच्छा पूर्ण करण्याला घरचे नसतात त्यांचं लग्न 16-17 वर्षीच करून टाकतात सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारने दारू बंदी करावे आणि मुलीचं शिक्षण हे थोडं हे करायचं आणि शिष्यवृत्त्या 2011 पासून बंद झालेल्या आहेत मला सुद्धा शिष्यवृत्ती भेटलेली नाही मी पण पैसे आल्याच्या घरातली नाही हो पण मी एवढंच सांगेन माझा बाप शेतकरी नाही तो मजुरी करतो त्यांची मजुरी म्हणजे एक वेळेस ते गेले नाही शेतामध्ये तर ते आम्हाला खाऊ भेटत नाही आम्हाला रविवारी बाजार नाही होत आमच्या घरी कधी जर एक वेळेस मम्मी कधी शेतात नाही गेली तर म्हणून आज माझी आई सुद्धा आलेली नाही तिची खूप इच्छा होती पण ती आमच्यामुळे नाही आली तर बस एवढंच बोलायचं मला हॅलो मॅडम मी नमस्कार करते तुम्हाला माझा नातू मी भीक मागून सनी शिकवला त्याच्या आई वडिलांचा काहीच संबंध नव्हता तो 2012 पासला घरी आहे त्याचे भीक कॅम्प्युटर केलं मी लोकांजून 10-10, 20-20 रुपये 5-5, 50-50 रुपये जमा करून सनी मी त्याचा सांभाळ केला तो 4 वर्ष झाले घरी आहे त्याला 8 महिने झाले काहीच नोकरी सुद्धा मिळून निघाली भीक कॅम्प्युटर केला मी त्या मुलाला भीक कॅम्प्युटर केलं हो मी कॅम्प्युटर केलं मी हात पास राहून भीक मागू सनी घरातलं तो आता पुण्यामध्ये राहतो त्याला एक टाइम जेवण मिळत नाहीये माझ्या नाताला काय करतो पुण्यामध्ये काहीच नाही माझं नोकरी शोधतो नोकरी नाही मिळत त्याला आपण प्रयत्न करूया हा प्रयत्न करूया घरातलं वातावरण चांगलं नसतं आमच्या आल्या सर हे दारू आले लोक आहे ती माझी हे विनंती आहे मॅडम तुम्हाला सांगणं हे माझी विनंती आहे त्याची आई वडील वागताना त्याला मी 5 वर्षाचा असताना मी वागवलं त्याला त्याचं शिक्षण पूर्ण केलं पण त्याला नोकरी नाही मिळत त्याला अजून माझी एकच विनंती आणि जाहीर मागणी आहे की ज्या भागामध्ये सगळ्या महिलांचं दुःख हे दारूशी निगडीत आहे आणि त्याच दारूचा खप वाढावा असं जर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणत असतील तर ह्याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते ताई साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आज या ठिकाणी जामनेर तालुक्यातल्या खाण्याकोपऱ्यातले सर्व तरुण आणि जुने जाणते नेते कार्यकर्ते आलेले आहेत जामनेर पोलीस स्टेशन असेल पौर पोलीस स्टेशन असेल इथे गिरीश महाजनांचे फोन गेल्याशिवाय 2 नंबरचे धंदे सुरू होत नाही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हप्ता घ्यायची ताकद पोलिसांची नाही धंदा बंद करा म्हणून हे पोलीस सांगू शकत नाही अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव झाले महिलांनी आंदोलनं केले परंतु अजूनही या तालुक्यामध्ये दारूबंदी आणि सट्टाबंदी पत्ताबंदी झालेली नाही खरं आहे का हे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे धंदे हे सुरू झालेले आणि गिरीश भाऊंच स्वतः पोलिसांना सांगणं आहे की मी सांगेल त्याचा धंदा 2 नंबरचा सुरू होईल पोलिसांनी फक्त भाजपचे ड्रेस घालायचे बाकी ठेवलेले आहेत भाजपचे कार्यकर्ते म्हणून
काही अधिकारी आणि काही पोलीस सरकारचा पगार घेत आहेत आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची हुजरीगिरी करत आहेत, खरंय का खोटं आहे? मी त्या विषय अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे, मी स्वतः त्याच्यात लक्ष घालते. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, 4:45 वाजलेले आहेत, ज्याला कुणाचा प्रश्न राहिले असतील त्यांनी लिहून मला सगळे प्रश्न पाठवावे, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. फेसबुक, ट्विटर, सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मी आहे. आज आल्यानंतर आपण सगळे मन मोकळेपणे माझ्याशी बोललात, पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि दुष्काळ जाहीर व्हावा एवढी मी मागणी करून आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. बोला ताई, बोला ताई साहब. ताई साहब, सबसे पहले हम हमारे गांव के तरफ से आप मुस्लिम महिलाओं की तरफ से आपका इस्तकबाल करते हैं. महिलांनी जाऊ नये, जागा सोडू नये. ताई प्रश्न ऐकतायत. हॅलो 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 ताई साहब, सबसे पहले हम हमारे गांव के मुस्लिम औरतों के तरफ से आपका इस्तकबाल करते हैं. आप संसद के मेंबर हो, भाजपा सरकार ने जो हमारे दीनी कानून में 3 तलाक पर बिल पास किया, या उस बिल को हम विरोध करते हैं, क्योंकि शरीयत के हिसाब से हमारा जो कानून है वही रहने दे, इसमें टांग अड़ाने की कोशिश न करें. और आशा करते हैं कि आप सत्ता में आए, आप सत्ता में आते हो तो मुस्लिम महिलाओं के लिए क्या करने की सोच रखते हो, और क्या सभी महिलाओं की तरक्की के लिए घर में उद्योग होने की चाहिए, बचत घट के बारे में भी मालूम देना चाहिए, हमें मालूम है. हमारी शुभकामनाएं आपके साथ है. महिलांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी ते घेऊन जावं. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि आभाराने कार्यक्रमाची समाप्ती होईल. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. सर्वांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणायचं आहे. एक साथ शुरू करेंगे. शुरू. चल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगल दायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. राष्ट्रवादी कार्यकर्ता पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.